सकाल हिंदू समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज. नाशिक सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती, मात्र आता या बंदला हिंसक वळण लागलंय. नाशिक जुना नाशिक परिसरात दोन गट समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात दोन गटात दगडफेक करण्यात आली, मात्र वेळेतच पोलिसांनी पोहोचून अश्रुधुळाच्या नळकांड्याचा मारा केल्याने आणि सौम्य लाठीचार्ज केल्याने दोन्ही गटाचे भांडण निवळले. या दगडफेकीत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांसह अनेक नागरिक जखमी झालेत.